नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर. सर्वप्रथम तुम्हाला आमच्याकडनं होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि उद्या येणाऱ्या रंगपंचमीच्या रंगपंचमीच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा. अचानक पाऊस सुरू झाला, ऍक्च्युली मला थांबावं लागेल कुठेतरी. तर आज आम्ही चाललो आहे याचा होळीचा कार्यक्रमासाठी. तर मध्येच आता पाऊस सुरू झाला म्हणून आम्हाला थांबून पहिले छत्र्या घ्याव्या लागल्या आणि आता आमची आहे बस. तर आता आम्ही जातोय आहे त्या कार्यक्रमाला आणि खूप मज्जा करूया. एक तर इथे होळी वगैरे जाळायचं असं जे होलिका दहन असतं ते वगैरे परमिशन नाही आहे, पण मग आता जेवढं सगळ्यांशी भेटून जेवढं आम्हाला एन्जॉय करता येईल, जेवण खावण करून थोडंसं गुलाल वगैरे खेळून रंगपंचमी साजरी करायची अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. तर तुम्ही मागच्या वेळेसची तर आमची होळी बघितली होती, जी आम्ही स्वतःच घरच्या घरी आमच्या सगळे फ्रेंड्स आले होते आणि आम्हीच ऍक्च्युअली ऑर्गनाइज केली होती ती आणि सगळे फ्रेंड्स वगैरे आले, खूप मजा आली होती. पण तेव्हा करेक्ट यावेळेला तर जास्त लोक असणार आहे आता. आणि मागच्या वेळेस आम्ही समोसे घेऊन आलो होतो, थंडाई केली होती, थंडाई बनवली होती सगळ्यांसाठी, सगळ्यांना खूप आवडली होती. आणि बघू ह्या वेळेस कसं होतं, पण आम्ही जास्ती शूट नाही करणार तिथे कारण सगळे असतात. आणि मेन गोष्ट काय की आज होळीचा कार्यक्रम आहे, तुम्ही लोक थोडंसं ड्रिंक वगैरे करतात, मग उगाच त्यांच्या घरी प्रॉब्लेम नको कोणाच्या नाही. आणि काय होतं ना, म्हणजे बरेचदा असं झालेलं आहे, म्हणजे एक दोन वेळा असं झालेलं आहे बरेचदा म्हणण्यापेक्षा, की शूट करून अपलोड केल्यानंतर व्हिडिओ मग काही लोकांचे कॉल किंवा मेसेज येतात की बाबा आम्ही त्यात होतो आणि मग आमच्या घरचे बघतात आणि मग एडिट करा. मग एडिट करायला तुम्हाला माहिती आहे, एकदा अपलोड झाल्यानंतर एडिट होत नाही आणि एडिट केली आणि अपलोड केली मग ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि तुम्ही केलेले जे खूप सुंदर सुंदर कॉमेंट्स असतात ऑलरेडी आलेले ते सगळे चालले जातात. म्हणून मग मी यावेळेस ठरवलं की जायचं, आपलं आपलं छान एन्जॉय करायचं, जास्त शूट वगैरे नाही करायचं. आम्ही आमचे दोघांचे फोटोज वगैरे सगळे अपलोड करू, एक्सपिरियन्स सगळ्या सांगू तिथला. कारण जसं आमच्या मागच्या वेळेस आम्ही होळी केली होती तर ते सगळे आमचे फ्रेंड्स होते, त्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता, पण म्हणजे त्यांना सगळं माहित होतं. तर त्यातलं कोणीच म्हणजे असं नव्हतं की, कारण आमच्याच ओळखीचे सगळे लोक आमचेच फ्रेंड्स होते त्यामुळे काही प्रॉब्लेम आला नाही. पण बाकी एक दोन व्हिडिओज होते जेव्हा आम्ही ग्रुपमध्ये गेलो आणि मग ओळखीचं नसेल आत्ताच गेली बी बस. सिरियसली? हो ना. आणि मग कोणी ओळखीचं नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण मग ओळखीचं असलं तर मग त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट असतो आणि मग ते कॉन्टॅक्ट करून म्हणतात. आणि दुसरी गोष्ट, मागच्या खूप मजा आली होती, डान्स आणि फॅशन शो आणि काय काय, बापरे जास्त लोक नव्हतो, आम्ही पण खूप मजा केली होती आणि लहान मुलांनी पण खूप मजा केली होती. मागच्या वेळेस मी थोडस अटॅच करेल याच्यामध्ये मागच्या वेळेसच आणि लिंक सुद्धा शेअर करेल मागच्या वेळेसच्या व्हिडिओची, ती पण तुम्ही बघा. तर चला आता आपण चाललो आहे बस स्टँड वर आणि किती महिने झाले जे तिथलं काम सुरू आहे? 6 महिन्याच्या वर झाले तिथल्या पोलीस स्टेशनचं पार्किंगचं काम सुरू आहे. तर आता आम्ही बस स्टँड वर पोहोचलो आहोत, आता जस्ट डोळ्यासमोर आमची बस गेली आणि तुम्ही बघितलं असेल आता आम्ही छत्र काढलं खाली असताना 1-2 मिनिट वर आलो, पाऊस गेला आणि आज वातावरण इतकं म्हणजे विचित्र आहे, वारा पण सुरू आहे, वातावरण खूप जास्त वारा खूप जास्ती वारा आहे, पाऊस पण आहे, ऊन तर अजिबातच नाही, म्हणजे सूर्य दिसतच नाहीये. आणि मेन म्हणजे आज आम्ही दोघांनी पण जुने जॅकेट घातले आमचे, भले आतमध्ये व्हाईट कलर झाले, तर मागच्या वेळेस काय झालं ना, आमचे जॅकेट खराब झाले घरचे. मग आता तिथे पोहोचतो आम्ही आणि मग तर आम्ही घरी पोहोचलो, त्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि खूप छान एन्जॉय केलं तिथे. आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो तर पोहोचताना तुम्हाला दाखवते की म्हणजे पोहोचायच्या 5 मिनिट अगोदर इतका धो धो पाऊस आला. इव्हन तुम्ही स्टार्टिंगला बघितलं की आम्ही जे इथून निघालो आम्हाला छत्र ओपन करावं लागलं आणि आम्ही 2 मिनिटं पुढे गेल्यावर बस स्टॉपवर पोहोचलो तर पाऊस पूर्ण चालला गेला. आम्ही बसमध्ये बसलो, बसमधनं दुसरी बस चेंज केली, एकदम धुवाधार पाऊस चालू झाला. म्हणजे आम्हाला असं वाटलं की आता आपला स्टॉप येणार आहे तर आपण छत्रीने पण काही होणार नाही, आपली छत्री पण वारा पण खूप होतं आणि ओलं हो. आणि बसमधनं उतरलो तर पाऊस गेला लकीली आणि आम्ही चालत चालत 5-6 मिनिटाचं वॉकिंग होतं, व्हेन्यूला पोहोचलो तर चक्क ऊन पडलं होतं, प्रॉपर ऊन आलं होतं. विचार करू शकता इथे 5-5 मिनिटांनी वेदर चेंज होतं. तर मग तिथे पोहोचलो आम्ही, म्हणजे एरिया खूप छान होता आणि तिथे पोहोचल्यानंतर मग कळालं की अरे मागच्या साईडला ना नदी आहे आणि खूप सुंदर यॉट वगैरे ठेवलेले होते तिथे. बेसिकली लोकांच्या जहाजांचं पार्किंग प्लेस होती, लोक जहाज आपलं पार्क करून ठेवतात. आणि तिथे आम्ही मागच्या वर्षी बार्बिक्यू पार्टी करायसाठी गेलो होतो, मग तिथे गेलो तर ऑलमोस्ट आम्हाला ऍक्च्युली उशीर झाला तिथे पोहोचायला, तर भरपूर लोक कलरने ऑलरेडी माखून गेले होते.
आणि मग त्यानंतर आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो मग स्टार्टर वगैरे होतं तिथे बरंच, आम्ही ते घेतलं, भूक पण लागली होती, मग आम्ही ते खाल्लं पहिले, त्यानंतर वातावरण अजून छान झालं, मग आम्ही परत खाली गेलो, सगळेजण मस्त आम्ही एन्जॉय केलं, सगळ्यांनी डान्स केला छान. तर तिथे आम्हाला एक रील शूट करायची होती, कदाचित ती तुम्ही बघितली असेल शॉर्ट मध्ये, ती ऑलरेडी मी शॉर्ट मध्ये अपलोड केली. आमचा पहिलाच दोघांचा डान्स आहे, या अगोदर आम्ही म्हणजे या अगोदर मी डान्स केलेला आहे, पण रजत आणि मी असं सोबत मिळून कपल डान्स जो असतो तो केलेला आहे म्युझिकवर वगैरे, पण तो कुठे टाकलेला नाही, आपण शूट असं करून छान डान्स वगैरे स्टेप्स वगैरे असं काही केलेलं नव्हतं, पहिल्यांदाच डान्स केला. आय होप तुम्हाला तो आवडला असेल. आणि मागच्या वर्षीचं पण काही मी इथे अटॅच करते, मागच्या वर्षीच्या काही व्हिडिओ जे आहे, काही आमची मस्ती आहे ती सुद्धा अटॅच करते, आणि सोबतच यावेळेसचं पण तुम्ही एन्जॉय करू शकता. मग इतकं सगळं डान्स करून झाल्यानंतर आम्ही परत वरती आलो, आणि त्यानंतर परत जेवायचं वगैरे पण होतं, ते पण आम्ही छान जेवण केलं मस्त मनसोक्त, आणि परत थोडासा डान्स झाला, आणि मग आम्ही विचार केला की चला आता आपण घरी जाऊया, कारण बरंच आम्ही कलरनी केस वगैरे सगळं कलरनी आमचे हे झाले होते, आणि मला ऍक्च्युअली थोडं बाहेर पण जायचं होतं एका मित्राकडे, त्यामुळे त्याला दुसऱ्या सिटीमध्ये पण जायचं होतं. मग आम्ही घरी आलो, आंघोळ वगैरे केली, मग आम्ही येताना ऍक्च्युअली व्हिडिओ शूट नाही केली, कारण एकतर होता पाऊस, त्यानंतर आमच्यासोबत फ्रेंड्स पण होते काही, मग म्हटलं की नको माईक वगैरे आता काही काढू नये आपण, आणि खरंच इतकं म्हणजे कलरनी पूर्ण म्हणजे बंदर दिसतात आम्ही, आणि पब्लिक ट्रान्सपोर्टेशनने ट्रॅव्हल करून घरी पोहोचायचं, तर कसं आम्ही वॉशरूम मधनं बऱ्यापैकी क्लीन करून निघालो, पण तरी ऑब्व्हियसली ते दिसतच, थोडं दिसतच, म्हणजे भरपूर लोकांच्या कोणाच्या पर्पल आयब्रोज, कोणाच्या लाल, माझ्या पूर्ण लाल भडक आयब्रोज झाल्या होत्या, खूप असं ऑफकोर्स होळीमध्ये तसाच एक हे येतो, लुक येतो, चेहरा येतो, तरी बरंच आपण इथे गुलाल आणि खेळलो, इंडियामध्ये इंडियामध्ये तर दोन दोन तीन तीन दिवस जात नाही कलर तो. तर मग अशा प्रकारे आमचं हे झालं, म्हणजे आज होळीचा कार्यक्रम झाला, रंगपंचमीचा कार्यक्रम झाला, आणि बाकी होलिका दहन जे आहे, होळीला पेटवणं, त्याची पूजा करणं, ते का नाही करत, त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ येईल, ते आम्ही इथे का नाही करू शकत आहे, आणि त्याच्या मागे एक मोठं कारण पण आहे, तर त्यासाठी पण आम्ही डिटेल बोलू, कारण हा व्हिडिओ खूप मोठा नाही करायचा आहे आम्हाला. आशा करते तुम्ही मागच्या वर्षीची होळीची व्हिडिओ आमची बघितली असेल, नसेल बघितली प्लीज बघा, आणि या वर्षीची तुम्हाला आवडली असेल असं मला वाटतं की तुम्हाला नक्कीच आवडली असेल, प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं प्लीज सबस्क्राईब करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि बोलूया आणखी एका नवीन टॉपिकवर, तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःची काळजी घ्या, धन्यवाद.